नमस्कार मंडळी, मी स्मिता। दिवाळी आली बरं। दिवाळी म्हणजे वर्षभराची साफसफाई असं पूर्वी फार समीकरण असायचं, आता आपण वेळोवेळी करत असतो। तरी देखील खूप गोष्टी नको असलेल्या टाकून देणे, खरेदी तर असतेच भरपूर, पण नको असलेल्या गोष्टी टाकून घरात जागा करणे हे एक असतं, आणि साफसफाई। पण आज मी तुम्हाला दाखवतीये फ्रीजची सफाई। बरं का, आपल्याला वाटती छोटी गोष्ट, पण ती गोष्टसुद्धा एका पद्धतीनं केली तर चटपट आणि छान होते, टकाटक। कशी ते बघा आता आणि सांगा मला कसा वाटला व्हिडिओ। ते फ्रीज अगदी पुसायला झाला, महिना होऊन गेला। बाई नसल्यामुळे सगळ्या कामाचा ताण पडतो आहे। आता वयाबरोबर थोडीशी मदत खरं तर हवी, काम नाही 10-15 मिनिटाचं। बरं का, पण तुम्हाला एक सांगते मी, फ्रीज पुसते कसा? काय की एक भांडं घेतलं, त्याच्यात पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं बायो एन्झाईम घातलं, बरं का, बायो एन्झाईम, थोडा खायचा सोडा घातला, थोडा, बरं का, अर्धाच चमचा घालते, खूप होतं, आणि थोडंसं हे शिकेकाईचं मल्टीपर्पज, शिकेकाईपासून बनवलेलं, शिकेकाई रिठ्यापासून बनवलेला क्लीनर आहे, म्हणजे शिकेकाई रिठ्याचं पाणीच आहे, आणि तर ते थोडंसं घालते, अगदी अर्धा एक चमचा छोटा। आता हे पाणी झालं, ह्याच्याबरोबर एक फडका घेतला, बरं का, म्हणजे नॅपकिन घेतला, पुढच्या भागाने ओला करून पुसायचं आणि मागच्या बाजूने कोरडं करायचं। आणखी कोरडं करायला लागलं तर एक फडकं सॉफ्ट असं, आणि आपला माझा आवडता मोजा, म्हणजे कुठे जोर करून डाग पडला असेल तर पुसायला मोजा हातावर घालून पुसायला मजा येते, पटकन होतं साफ। बरं का, ही झाली तयार। एक ब्रश कोपरे कोपरे असे, बरं का, हे असे कोपरे बिपरे साफ करायचे असले ना तर त्याच्यासाठी एक ब्रश, बरं का, आणि ते पटापट होऊन जातं ना, त्यामुळं असं केलं की, आणि हे सगळं कोरडं करायला हा एक नॅपकिन। खरं म्हणजे बनियनचे तुकडेही चालतात, पण हे पार्टीसाठी वापरायला आणलेले नॅपकिन असतात ना, तर टिश्यूसारखे रियूजवाले मात्र, हां, तर त्यातला एखादा वापरा नाही तर बनियनचा तुकडा तर सगळ्यात उत्तम कोरडं करायला। दरवाज्याचं जे रबर असतं ना इथं असं, ते या दरवाज्याला जे रबर असतं ना, त्याच्यावर किती डस्ट येऊन बसते ते पहा, त्याच्यासाठी ब्रश अगदी उपयोगी येतो। हे बघा, अगदी झट की पट सफाई होते, भरभर भरभर, आणि त्याला काही दुखापत न करता साफ करता येतं असं। आता हे आतली पार्टिशन आहेत ना ही सगळी, ती मी काय करते, फक्त मी ओल्या फडक्याने पुसून घेतली, बरं का, का त्याच्यावर काही सांडलं नव्हतं, काही नव्हतं, पुसून घेतली, ओल्या फडक्याने पुसली, कोरड्या फडक्याने पुसली, काही गरजच नाही, पाणी उगच वाया घालवायचं, कट्ट्यावर ठेवायचं, नळाखाली धरायचं, 50-100 लिटर पाणी घालवायचं, एवढा साबण वापरायचा, काही गरज नाही हो, जस्ट ह्या बायो एन्झाईमच्या ओल्या फडक्याने पुसायचं आणि कोरड्या फडक्याने पुसून घेतलं, झटकीपट काम झालं, त्याने हे खालचे सगळे डाग पटापटा गेले, बघा। आता नुसतं कोरड्या फडक्याने मी पुसून घेणार, ओल्या आणि कोरड्या फडक्याने पुसून घेणार की झालं। हे साईडचे कप्पे आहेत ना, हे कप्पेसुद्धा मी काय करते की ते आता हे पहा, बायो एन्झाईमनी असं फक्त पुसून घेतलं आणि कोरड्या फडक्यांनी पुसणार, त्याला पाण्यात घाला, साबण लावा, साबण लावलं म्हणजे चकमक, असं काही नाही, ते स्वच्छ होतात, अगदी काही करावं लागत नाही। हे बघा, कामही पटापट होतो, पाण्याने ओलं करा, कोरडं करा, कशाला म्हणजे झट की पट कोरडं पण झालं ना, इतकं सोपं आहे। फ्रीजमध्ये मी कडधान्यही ठेवते, बरं का, आता
हे ठेवताना ना काही थोडी वापरलेली थोडीच असतात, मग लहान मोठे पुढे झाले की ते तिथे ठेवायला जागा कमी पडते ना, म्हणून मी काय केलं हे असे डबे वापरते. बरं का, हे डबे असे ठेवले की त्याच्यात आता त्याच्यावरती मला दुसरे डबे ठेवता येणार, असे डबे वगैरे ठेवून डबल लाईन करता येते. आणि याच्यामध्ये मी काय करणार, ह्या वरच्या कप्प्यात का तर या लिंबू आणि आल्याची पिशवी आहे ना, लिंबूची पिशवी, लिंबू ठेवलेली, आलं ठेवलेलं, या पिशव्या मी इथं ठेवते. बरं का, आणि मग त्याच्यावर पुन्हा काही ठेवता येतं, वरून दुधाच्या पिशव्या ठेवा किंवा काही ठेवा, असं करून ती जरा जागा जास्त वापरता येते. असं कर काय करत होते ते माझ्या लक्षात आलं, आणि आणखी शॉर्टकट मी केला, तो डबा नीट पॅक होतो ना, नाही का, मग मी त्या डब्यात ठेवून असं झाकण लावलं काढलं की बरं. बरं का, आता फक्त एकच मॉडिफिकेशन त्याच्यात मी करणार, हा माझा फेवरेट प्रकार. बरं का, त्याच्यामध्ये मी पेपरचा तुकडा ठेवला, म्हणजे असं वाफ होऊन जे पाणी साचतं ते साचणार नाही, आणि लिंबू आणि आलं छान राहील त्याच्यात. हे पहा, या प्रेस बॅगमध्ये, बरं का, वापरलेली प्रेस बॅग धुवून स्वच्छ करून त्याच्यात मी आवळ्याचा खीस असे गोळे करून, म्हणजे ताजा आवळा थोडा वाफवला, किस करून याच्यात ठेवला. गेल्या डिसेंबरला ठेवलेला आहे, म्हणजे आता 9 महिने, सप्टेंबर 9 महिने व्हायला झालेच म्हणायचे, होऊन गेले. बरं का, अगदी व्यवस्थित छान राहिला आणि रोज ताजा आवळा घेता येतो. अशा 4 पिशव्या मी केल्या होत्या, त्यातली आता ही एकच राहिली, नुसती फ्रीझरमध्ये ठेवायची प्रेस बॅग बंद करून. ते मी वेगळं सांगितलं आहे बरं का तुम्हाला, कोरफडीचा रस काय, बेलाचं सरबत, काय काय असतं माझ्या फ्रीजमध्ये. बेलफळं ताजी मैत्रिणीने दिली होती, भरपूर दिली होती, तेव्हा करून ठेवलेलं सरबत आता ह्याला 4 महिने होऊन गेले. तसंच हा जो कोरफडीचा रस आहे तो मिक्सरमधनं काढून ठेवला की आपला महिनाभर पुरतो व्यवस्थित. माझ्या फ्रीजमध्ये पॅशन फ्रूट, मोसंब आणि लिंबाची सालं अशी मी फ्रीजरमध्ये ठेवून देते, आणि मग ती साधारण 1 किलोभर झाली की मग मी त्याचं बायो एन्झाईम बनवते. आता लिंबाची सालं बाहेर साठवायचं तो पण माझा व्हिडिओ आहे लोणचं करायसाठी सालीचं, तो वेगळा बघा. फ्रीजच्या दरवाजा बिरवाज्यात आपल्याला वाटतं की इथं, पण तिथंही घाण होतं बरं का, तेही साफ करायला लागतं. तर ते मी आता साफ केलं बरं का. अजून एक सफाई दाखवते तुम्हाला. 4 महिने झाले, त्यामुळं फ्रीजच्या मागच्या बाजूनं पण धूळ झाली बरं का. तर ही पण पुसून घ्यायला पाहिजे ना, आपण फ्रीज फक्त पुढून पुसतो, लक्षात घ्या, हे साफ करणं गरजेचं आहे. फ्रीजच्या पाठीमागे तळाला असा एक बॉक्स असतो आणि त्याच्यात पाणी साचतं, ते पाणी पण काढायला पाहिजे आहे. मी फडकं घालून घालून काढायचा प्रयत्न करते पण ते सहज निघत नाही, हे डासाला कारण होतं बरं का. पाणी ते वेळोवेळीच काढायला पाहिजे, जास्ती दिवसांनी काढून काही उपयोग नाही. म्हणजे फ्रीजची पाठ पण साफ करायला लागते, त्याचे कुले धुवायला लागतं. हे पहा, इथे हे पाणी साचलेलं मी फडक्याने पिळून पिळून काढलं. काय केलं, फडकं घेतलं, ते नुसतं टाकून होत नाही, ते असं चमच्याने चेपायला लागते बरं का. चमच्याने फडकं आत चेपलं कारण त्याची ती वायर मध्ये मध्ये येते बरं का, वायर मध्ये मध्ये येते, त्यामुळे ते फडकं असं चेपायला लागते आणि मग बाहेर काढून पिळायचं. आणि ते खाली बसवायचं, म्हणजे स्पूनसुद्धा वेगळं घ्यायला लागतं आहे बरं का, बारक्या उंचीचं.